माजगाव येथील गौण खनिजाचे बेसुमार उत्खनन, वन विभागासहित महसूल विभागाचे दुर्लक्ष। माजगाव तालुका सातारा येथील गायरानात बेसुमार गौण खनिज उत्खनन केले असून गायरान असलेल्या कारणाने वन विभागाने लक्ष देणे गरजेचे असताना वन विभागाबरोबर महसूल विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे। याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार माजगाव हद्दीतील तरवडी माळ या ठिकाणी साधारण 4 हेक्टरमध्ये गायरान असून यामध्ये गतवर्षी शासनाने बरगच्च वनीकरण योजनेमधून या जागेवर 3,27,688 रुपये खर्चून 6,400 रोपांची लागवड केली आहे। लावलेल्या झाडांचे अवशेष काही ठिकाणी आहेत, मात्र बाकीचे झाड काही केल्या खर्च मुरमात गेली की काय असा प्रश्न वन विभागाला पडू नये याचे स्थानिक नागरिकांना आश्चर्य वाटत आहे। यामधूनच विकास कामाच्या नावाखाली स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी धरून बेसुमार मुरुम उत्खनन केल्याचे दिसून आले। गायरानात केलेल्या उत्खननाबरोबर इथे आणखी 2 ते 4 ठिकाणाहून याच पद्धतीने बेसुमार मुरुमाचे उत्खनन केले आहे। याचा महसुलातील तलाटी मंडलाधिकारी यांना माहीत नसणे संशयास्पद आहे असे स्थानिक नागरिक दबक्या आवाजात बोलत असून जागतिक महामारीने राज्याला वेढले असताना राज्यात लॉकडाऊन आहे आणि शासनाला कराच्या रूपातून मिळणारा पैसा थंडवला असताना अशा परिस्थितीत चोरग गौण खनिजाचे उत्खनन करीत असतील तर शासनाची फसवणूक आहे। याकडे जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष घालून शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासह गौण खनिज उत्खनन करणाऱ्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी नागरिकांनी केली आहे। प्रतिनिधी प्रमोद पंचपुरसह एव्हीबी माझा वेणीगाव।